नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अंकुश अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन। आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल आणि खुशाल असाल। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे क्रॅबशी रिलेटेड, म्हणजे खेकड्यांशी रिलेटेड, कारण की आज आपण खेकड्यांच्या एका मार्केटमध्ये जाणार आहोत आणि तिकडे जाऊन पाहणार आहोत की तिथे कोणत्या कोणत्या टाईपची क्रॅब्स अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय रेट्स आहेत ते। क्रॅबचं हे जे मार्केट आहे ते भाईंदरला आहे। अगोदर हे मार्केट बंद होतं पण आता ते पूर्णपणे ओपन झालेलं आहे। टायमिंगचं सांगायचं झालं तर सकाळी 6-7 वाजता इथे लोक खेकडी विकायला यायला स्टार्ट होतात आणि 11-12 वाजेपर्यंत ते तिकडे अवेलेबल असतात आणि खूपच रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे खेकडी भेटते। तर चला आता आपण तिकडे जाऊ आणि पाहू की तिकडे कोणत्या कोणत्या टाईपची खेकडी अवेलेबल आहेत, म्हणजे क्रॅब्स अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय रेट्स आहेत ते। तुझ्याकडे एका माणसाकडे भाव पडतो बाई सारखा नाही की 10 दुकानात जायचं बसतोय आरामात होतो। मोठी माती आहे मोठे घे बघा, 4 पीस आहेत। 50 रुपये नाही भेटत नाही तुम्ही काय करायचं रात्री 600 नाही होणार 700 नाही होणार 500 रुपये 400 ना 250 ना मला हे विकायला नाही घेऊन जायचं। लोक विकायला घेऊन जातात ना, ते 800 रुपयामध्ये विकणार, 1000 रुपयामध्ये विकणार, मला विकायला नाही घेऊन जायचं। हो काका खायलाच पाहिजे, मी कुठे नाही सांगतो पण तू असेल अगदी जातात ना का काय करू मी तुम्हाला हे देऊ का? बोल ना
मित्रांनो, भायंदरचं जे फिश मार्केट आहे तिकडंच एक क्रॅब मार्केट आहे आणि इथे तुम्हाला ड्राय फिश मार्केटसुद्धा भेटेल. म्हणजे ड्राय फिश, फिश आणि क्रॅब मार्केट हे तिन्ही मार्केट तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. जसं मी तुम्हाला ऑलवेज सांगतो मित्रांनो की कोणत्याही मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असायला हवी, कारण की इकडे तुम्हाला खेकड्यांचे 12 खेकड्यांचे 800, 900, 1200 असे सांगतात, पण ते 500-600 रुपयालासुद्धा देतात. तुम्ही पूर्ण मार्केट फिरा, ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डील करा. जर कोणाला फिश आणि क्रॅब्स जर घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की भायंदरचं जे मार्केट आहे ते बेस्ट ऑप्शन असू शकतं. Okay.
आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून असेच आणखी व्हिडिओ बनवायला मला सजेशन भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. 300 रुपया किलो. 300 रुपया किलो काय देऊ?